गेल्या हप्त्याभरापासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात डोंगरादेव उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. या उत्सवाला आदिवासी समाजात भाया असेही संबोधले जाते. आदिवासी समाजात वर्षानुवर्ष चालत असलेली आलेली परंपरा आजही अखंडितपणे चालू राहिली आहे. आदिवासी समाज हा निसर्गपूजक असून आपल्या शेती व्यवसायात बरकत मिळावी व सुखशांती नांदावी यासाठी रूढी परंपरेनुसार डोंगरादेव उत्सवाचे आयोजन गावी मोठ्या प्रमाणात केले जाते. या 15 दिवस चालणाऱ्या उत्सवात गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती सहभागी होतात. या उत्सवात काटेकोरपणे पथ्य देखील पाळले जाते. गावाच्या वेशीवर मोठ्या पटांगणात थोंब मांडला जातो व त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कथेचे सादरीकरण करून पावरी वाद्यावर गोल रिंगण करून नृत्य सादर केले जाते. विविध प्रकारची कला देखील यावेळी सादर केली जाते. हे सादरीकरण बघण्यासाठी परिसरातील महिला पुरुषांसह बाल गोपाल देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात. कळवण तालुक्यात सध्या बऱ्याच ठिकाणी हा डोंगरादेव उत्सव साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने अभोणा परिसरातील भगुरडी या गावात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने थेट जाऊन या डोंगरादेव कार्यक्रमाचा खास आढावा घेतला आहे. पाहुयात सविस्तर. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, अर्थात आवाज जनतेचा जनतेपर्यंत. दरवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष महिना आला म्हणजे ग्रामीण भागामध्ये डोंगरादेव उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गावोगावी हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यामध्ये आदिवासी बांधव हे साजरा करत असतात. संपूर्ण काम बाजूला ठेवून आणि 8-15 दिवस हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने केला जातो. त्याच अनुषंगाने आपण कळवण तालुक्यातील अभोणा परिसरातील भगोडी या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुंदर अशा रीत्या वस्त्र परिधान करून आदिवासी पेहरावमध्ये ही मंडळी आपल्याला दिसत आहे. घुंगराची काठी असेल, पावरी वाद्य असेल, झंडा असेल, संपूर्णपणे या ठिकाणी सजलेले आदिवासी बांधव आपल्याला दिसत आहेत. आणि सकाळपासून हे गाव फिरून आणि जी त्यांची परंपरा आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण आता हा डोंगरादेव उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आपण आदिवासी बांधवांकडून जाणून घेणार आहोत. दादा, सुंदररित्या असं नियोजन आदिवासी डोंगरादेवचं आपण केलेलं आहे, कशा पद्धतीने याचं महत्व असतं आणि कुठून ही परंपरा आपली कुठून आतापर्यंत चालू आलत आलेली आहे? आमची परंपरा म्हणजे ही फार जुनी परंपरा आहे. आमच्या आडावडील आजा पंजा सगळ्यात तेव्हापासून ती परंपरा आमच्या गावात चालू आहे. आमच्या आदिवासी भागात ते करतात, पूर्वीपासून करतात, करून राहिले. आणि ती संस्कृती आपली टिकाऊ म्हणून आम्ही ते अजून बी साजरा करतोच आहे आणि पुढे पण करतच राहणार आहे. ते जी नवीन आपली पिढी आहे त्यांना पण लक्षात यावं यासाठी हे सगळं महत्व त्यांना आम्ही ते याच्यामध्ये नवोदयामध्ये पटवून देतो आणि ती चालू ठेवतात. जसे आम्हाला आमच्या वडिलांनी आजोबांनी सांगून दिलं तशी परंपरा आम्ही चालू ठेवली. आम्ही तसंच आमच्या मुलांना चालू ठेवण्यासाठी हे त्यांना काय काय लागतं काय नाही सगळं त्याची एवढी मेहनत घ्यावी लागते. खूप मेहनत घ्यावी लागते. खूप दिवसापासून हा उत्सव साजरा करण्यासाठी तयारी करावी लागते, मनाची तयारी करावी लागते पहिले. त्याच्यानंतर आम्हाला आमच्या मुदानी राहती, मुदानी शोधावी लागते. कतकरी कुठे राहतात ते कतकरी शोधावे लागतात. पावरकर कुठे राहतात असं सगळं मिळून खुट्या नेमावं लागतात, माऊल्या नेमावं लागतात. त्या गडाच्या नावाचा नियम धरला जातो. प्रत्येक गावाला असं गौळ राहतं, ते गौळाचं नाव त्याच्या पद्धतीने गावाला जो गौळ पावलेला असतो तो आमचं म्हणजे पहाडामध्ये आमचं दैवत आहे. आमचं डोंगरीदेव म्हणजे कुलदैवत, सगळ्या आदिवासी बांधवांचं आमचं कुलदैवत. खरं म्हणजे आमचं म्हणजे आडेवाडेला तेव्हापासून हे करून राहिले आणि ती परंपरा आम्ही अजून चालू आहे. हा उत्सव कोणत्या दिवसापासून चालू होतो आणि कुठल्या दिवशी पौर्णिमेला वगैरे हा समाप्त होतो, कशा पद्धतीने नियोजन असतं? म्हणजे ते पहा, ही कार्तिकी पौर्णिमा ना अमुष्या, जी अमुष्या जाते तेव्हापासून कार्तिक पौर्णिमा लागते. त्या अमुष्या नवा दिसलं तेव्हापासून आम्ही सुरुवात करतो. तेव्हापासून आम्ही उपाशी राहतो, म्हणजे दिवसभर उपास करायचं, संध्याकाळी सोडायचं. आणि त्याच्यानंतर आम्हाला ज्या दिवशी आम्हाला देव बसवायचे थांब मांडून देतो. आम्ही 9-10 दिवस अगोदरच देव बसवतात. बसून त्या दिवसापासून दिवसभर कुठलेही माऊली काही खात नाही, सगळं उपास दिवसभर कंटिन्यू उपास धरून संध्याकाळी खळीवर येऊन नाचं गाणं करून आणि मग उपास सोडतात. आणि एवढंच नाही तर खूप काही डोंगरगावच्या पाठीमागे आहे. आदिवासी बांधवांचं फार पूर्वीपासून लपून राहिलेलं ते सगळे ते देवत येतात आणि ते देव आम्हाला प्रसन्न होतात आणि निसर्गाने आम्हाला ते हे दिलेलं आहे, त्याची परंपरा आम्ही जपतोय. संध्याकाळी आपण जे मागून येतात आणि जो भोजन केला जातो तो म्हणजे ज्या तरुण मुली असतात अल्पवयीन मुली त्यांच्या हातून केला जातो, म्हणजे कसं पद्धतीने आपण पत्ते पाहतो ते पहा. आम्हाला म्हणजे
एकदम कुवारी फक्त 8 ते 9 वर्षाची पोर फक्त पाहिजे आम्हाला भाकरी करण्यासाठी. आम्हाला मोठी पोर लागत नाही, म्हणजे जी आपले घर बाया राहतात त्यांच्याकडून आम्ही स्वयंपाक करून घेत नाही. आम्ही हे देवच असं हिरवा देव आहे आमचं, हे त्याच्यामुळे त्यांना कुवाऱ्या पोरीच्या हातूनच आम्हाला अन्न केलं जातं. त्यांच्या हातून भाकरी करून घेतो, डाळ वगैरे आम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करून ठेवतात. आम्ही दिवसभर दमून आलो का आम्हाला 5-10 गाव मागावं लागतात. एवढा आम्ही 8 दिवसापासून कार्यक्रम होतो, प्रत्येक दिवशी एक एक केळा आम्ही मागलं जातं. दर दिवशी संध्याकाळी आलो का ते भोजनासाठी आम्हाला ते मुलींनी करून ठेवलेलं असतं. मग आम्ही तिकडून दमून आलो का थोडस विसा खातून आणि ते संध्याकाळी उपास सोडतो. आणि ही जी घुंगराची गाठी आहे तर महत्व काय? कोळकोळाची गाठी. कोळकोळाची गाठी आहे आणि परप आहे कुट्याचे आणि परंपरापासून आहे ते. आपण एक साधू या वेशात दिसत आहात, कशा पद्धतीने आपलं म्हणजे कार्य असतं या सर्व कार्यक्रमामध्ये काय सांगाल? हा डोंगरेचा बरकती बुवा म्हणून आहे, हे बरकत देण्याचं काम करतो. आम्ही जे गाव मागतो तिथे गाव मागून जी भिक्षा मिळते ती आम्ही लोकांना बरकत म्हणून देतो, म्हणून त्याला बरकती बुवा म्हणून सांगतात. हा डोंगरादेवांचा कार्यक्रम हा पूर्वजांनी चालू केलेला आहे, तरी आम्ही सगळेजण पौर्णिमेच्या 8-10 दिवस आधी हा चालू करतो आणि रोज गाव मागून भिक्षा मागून परत संध्याकाळी घरी येतो, आपल्या शहरी खळीवर येतो आणि बाकीचा कार्यक्रम कथेचा चालू होतो. मग सर्व भूत वगैरे मावल्या नाचतात, 1-2 वाजेपर्यंत रात्री काम चालतं. तेच खऱ्या अर्थानं एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी डोंगरादेवाचं महत्व जे आहे ते समजून सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी 8 ते 15 दिवस या ठिकाणी जोमाने कार्यक्रम चालतो, रात्री सुद्धा कथाच या ठिकाणी आयोजन असतं आणि कथा चालू असताना या ठिकाणी नाच देखील केला जातो. परिसरातील संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने हा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित असतात. खऱ्या अर्थाने आदिवासी जर बघितला तर तो निसर्गपूजक आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि निसर्गपूजक हा आपल्या परंपरा टिकवण्यासाठी या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करताना आपण बघतो आहोत. या पूर्ण गावातील लोक या ठिकाणी जमलेले आहेत, कुठल्याही प्रकारचं हे शेतीचं काम या ठिकाणी होत नाही, पूर्णपणे डोंगरादेवाचं जे पूजन आहे या ठिकाणी केलं जातं आणि याची सांगता काही आता उद्या परवा या ठिकाणी होणार आहे, जेणेकरून गावाला बरकत मिळावी, आपल्या शेती धान्यासाठी चांगलं पिकावं यासाठी ही मंडळी खटाटूप करत असतात. येणाऱ्या काळामध्ये अजून या डोंगरादेवाचं महत्व कशा पद्धतीने जपलं जातं, नवीन पिढी याचा काय बोध घेते हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रकाश बागुल.